मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये आपल्याला आता टॉपिक बघायचा आहे, पॅकेजिंग ऑफ डीएनए इन यूकॅरियोट्स। आपण असं बघितलं की यूकॅरियोटिक सेल मध्ये साधारणपणे टिपिकल मॅमेलियन सेल मध्ये डीएनए ची लेंथ आहे 2.2 मीटर्स। अप्रॉक्सिमेट लेंथ ऑफ डीएनए इन टिपिकल मॅमेलियन सेल इज 2.2 मीटर अँड द अप्रॉक्सिमेट साईज ऑफ द टिपिकल मॅमेलियन सेल इज 10^-6 मीटर। सच अ लॉन्ग डी एन ए, 2.2 मीटर लॉन्ग डी एन ए गेट अकोमोडेटेड इन टू 10^-6 मीटर सेल, इट विल बिकम्स बिकॉज ऑफ हायली कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड स्ट्रक्चर। सुपर कॉइलिंग ऑफ द कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग ऑफ डी एन ए। आता कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग ऑफ डी एन ए, पॅकेजिंग ऑफ डी एन ए रिक्वायर्स हिस्टोन प्रोटीन्स। प्रोटीनच्या मदतींशिवाय पॅकेजिंग होणार नाही। मग हिस्टोन प्रोटीन्स काय आहे? तर हिस्टोन प्रोटीन्स आर द प्रोटीन्स विच आर फॉर्म्ड बाय बेसिक अमायनो ॲसिड्स लाईक अर्जेनाईन अँड लायसिन। बेसिक अमायनो ॲसिड रेसिड्यूज अर्जेनाईन अँड लायसिन फॉर्म द हिस्टोन प्रोटीन मॉलिक्युल, हिस्टोन ऑक्टॅमर। आता या प्रोटीन अमायनो ॲसिड्समध्ये जे या हिस्टोन मॉलिक्युल हिस्टोन ऑक्टॅमरमध्ये H2A चे 2, H2B चे 2, H2A चे 2, H2B चे 2, H3 चे 2 आणि H4 चे 2 अशा मॉलिक्युलमधून एक हिस्टोन ऑक्टॅमर तयार झाला। आणि हा हिस्टोन ऑक्टॅमर आता डी एन एच्या पॅकेजिंगला मदत करतो आहे। आपण बघितलं की डी एन ए इज निगेटिव्हली चार्ज्ड, प्रोटीन इज पॉझिटिव्हली चार्ज्ड, सो पॅकेजिंग बिकम्स पॉसिबल। मग आता पॅकेजिंग कसं होणार आहे? पहिल्या स्टेपला, पॅकेजिंगच्या पहिल्या स्टेपला हा आला हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल। हा हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल, या हिस्टोन प्रोटीनच्या भोवती डी एन ए गुंडाळला जातो आहे। अराउंड द हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल डी एन ए गेट व्रॅप्ड। कसा व्रॅप्ट होईल? सुरुवात होते, इनिशिएशन होते, तिथं H1 हिस्टोन मॉलिक्यूलची गरज असते। डी एन ए कम्प्लीट्स 1¾ टर्न अराउंड द हिस्टोन मॉलिक्यूल। डी एन ए कम्प्लीट्स 1¾ टर्न अराउंड द हिस्टोन मॉलिक्यूल। आणि असं जे स्ट्रक्चर आहे हिस्टोन विथ रॅप्ड डी एन ए, इट इज कॉल्ड ॲज न्युक्लिओझोम। दॅट डी एन ए कंटिन्यूज फ्रॉम वन न्युक्लिओझोम टू अदर न्युक्लिओझोम। लगेच पुढच्या हिस्टोनच्या भोवती तो रॅप्ट होतो आहे, न्युक्लिओझोम तयार झालं। हे जे डी एन ए, याला म्हणायचं लिंकर डी एन ए। हा जो थ्रेड तयार होतो आहे, याला म्हणायचं बीड्स ऑन अ स्ट्रिंग ॲपिअरन्स। आणि बीड्स ऑन अ स्ट्रिंग ॲपिअरन्स याचा आपण डायमीटर, डी एन एचं डायमीटर बघितलेलं आहे 20 एमस्ट्रॉन, म्हणजेच 0.2 नॅनोमीटर, 20 एमस्ट्रॉन इन डायमीटर। आता 2 नॅनोमीटर और 20 एमस्ट्रॉन, 0.2 ने 2, हे झालं डी एन एचा बीड्स ऑन अ स्ट्रिंग ॲपिअरन्स, पॅकेजिंगची पहिली स्टेप। हळूहळू कॉइलिंग होत जाईल। असं कॉइलिंग होईल की न्युक्लिओझोम दिसतील, लिंकर डी एन ए दिसणार नाही। हे स्ट्रक्चर तयार होतं आहे, इट इज कॉल्ड ॲज न्युक्लिओझोम फायबर। आणि न्युक्लिओझोम फायबर हॅज अ डायमीटर 10 नॅनोमीटर और 100 एमस्ट्रॉन याचं डायमीटर। न्युक्लिओझोम फायबर फर्दर गेट कॉइल्ड, असा कॉइल्ड होतो आहे की आता हे सगळे मॉलिक्युल एकमेकांवर त्याची घडी व्हायला सुरुवात होईल। आता हे कागद याची एक घडी केली, याची दुसऱ्या फोल्ड केला, तिसरं, अशा पद्धतीने 6 फोल्ड्स न्युक्लिओझोमचे येत आहेत। 1, 2, 3 मागून अशा पद्धतीने हे फोल्ड झाले। हे जे स्ट्रक्चर तयार झालं, याला म्हणायचं सोलेनॉइड स्ट्रक्चर। सोलेनॉइड स्ट्रक्चर 30 नॅनोमीटर और 300 एमस्ट्रॉन डायमीटर, हे सोलेनॉइड स्ट्रक्चरचं डायमीटर असेल। दॅट सोलेनॉइड स्ट्रक्चर गेट कॉइल्ड, सुपर कॉइल्ड, सुपर सोलेनॉइड स्ट्रक्चर इज फॉर्म्ड। And that super solenoid structure finally attains the metaphase chromosome size. Metaphase chromosome is formed. That metaphase chromosome has 2 chromatids which are highly coiled. That 2 chromatids join by common centromere. हे झालं packaging of DNA in यूकॅरियोट्स। यूकॅरियोटिक सेलमध्ये ॲट हायर लेवल्स अलॉंग विथ द हिस्टोन नॉन हिस्टोन मॉलिक्युल्स आर ऑल्सो
requires histone and non-histone proteins, helps in the packaging of DNA in the eukaryotes at